नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहतात वत्स गुलमलायू. गोर छू गोर करियू, मुअमलक सर्जित करियू, सेवा भाया तार सपनो पूरो करियू, तार गोर बंदान केसुलानाई मोरायू. अशी हाक मारत तांडोतांड फिरून गोर बंजारा समाजाला प्रबोधन करणारे, निंबाची डाहोळी लाखो बंजारा बांधवांच्या हातात देऊन व्यसनापासून दूर राहण्याची शपथ देत व्यसनमुक्त राष्ट्र घडवणारे राष्ट्रसंत सेवालाल महाराजांचे वंशज, सकल बंजारा समाजाचे धर्मगुरू, भटक्या विमुक्तांचे कैवारी, महान तपस्वी डॉक्टर रामराव महाराज बापू यांचे मुंबई येथील लीलावती रुग्णालयात 30 ऑक्टोबरच्या रात्री 11:00 सुमारास निधन झाले. दरम्यान तपस्वी रामराव बापू महाराजांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वाशिम येथील अकोला नाका परिसरात जिल्ह्यातील बंजारा बांधवांसह तत्सम अनुयायांनी गर्दी केली होती. मुंबईहून सकाळी 4:00 सुमारास महाराजांचे पार्थिव घेऊन बंजारा काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पोरादेवीकडे रवाना झालेली रुग्णवाहिका सायंकाळी 7:30 सुमारास वाशिम येथे पोहोचली. यावेळी अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या बांधवांनी फुलाचा वर्षाव करून महाराजांना श्रद्धांजली वाहिली. बंजारा समाजेरो हिरा चलेगो आब काही करा अशा पारंपरिक बंजारा भजनी गीताच्या सुराने वातावरणात अधिकच भावपूर्णता आणली होती. दरम्यान उद्या दिनांक 1 नोव्हेंबर रोजी बंजारा काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दुपारी 1:00 सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून राज्याचे मुख्यमंत्री तथा देशभरातील बंजारा बांधवांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती वाशिम तांड्याचे नायक दिलीपराव जाधव यांनी वत्स गुल्म लाईव्हशी बोलताना दिली. अव्यात वत्स गुल्म लाईव्हचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. संपूर्ण देशाचे बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत संत डॉक्टर रामराव बापू यांचं दीर्घ आजारानं रात्री 11:00 मुंबई येथे निधन झालं. त्याची पार्थी आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहे. आज वाशिम शहराचा मी नाईक या नात्याने त्यांच्या पार्थिवच्या दर्शनासाठी लोकांची व्यवस्था आम्ही सर्व तांड्यावाशियांनी केलेली आहे. आणि स्वर्गीय रामराव बापू यांनी संपूर्ण समाजाबरोबरच इतर समाजाचे सुद्धा लोकांना भरपूर प्रमाणामध्ये आशीर्वाद देऊन अनेक न्याय दिलेत. अनेक मुख्यमंत्री, अनेक पंतप्रधान, अनेक देशाचे मंत्री, राज्याचे मंत्री यांना आशीर्वाद देऊन अनेक पदावर बसून स्वर्गीय हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनासुद्धा आशीर्वाद दिला होता. स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांना आशीर्वाद दिला होता. स्वर्गीय आपलं श्री अशोकरावजी चव्हाण असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, असे अनेक भक्त त्यांचे चाहते होते. आणि संपूर्ण देशामध्ये बंजारा समाजाचा चाहता आणि आमचा जे धर्मगुरू आहे, आमचं जे काही दैवत आहे, ते आज निघून गेल्यामुळे बंजारा समाजाला भरपूर अत्यंत दुःख झालेले आहे. की ईश्वर शक्ती सर्वांना देव आणि आमच्या सर्व बंजारा समाजाच्या वतीनं नाईक या नात्यानं आमच्या सर्व बंजारा समाजाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जिथे असाल तिथं बापूला श्रद्धांजली अर्पण करावी एवढीच अपेक्षा करतो. थांबतो भाऊ. अंत्यविधी उद्या होणार आहे की सोमवार? अंत्यविधी सोमवारचा होता, परंतु देशामधला समाज हे एवढी मोठी पब्लिक आवडता आवडता पोलीसवाल्याला दमछाक होईल म्हणून आज रात्री 10:00 बैठक आमची पोहरादेवी येथे महत्त्वाच्या लोकांची होणार आहे. त्याच्यामध्ये मला अशी माहिती मिळाली की मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवरावजी ठाकरे साहेब सुद्धा येणार आहेत, अनेक मंत्री येणार आहेत,
अनेक अलग वेगळ्या देशामधले कर्नाटक असेल, राजस्थान असेल, आंध्र असेल, तुमचं मध्य प्रदेश असेल, इथले मंत्री महोदय काही लोक तिथे येणार आहेत, त्यामुळं जास्त भीड होईल म्हणून आज रात्री 10 वाजता बैठक होऊन उद्या सकाळी 12:00 सुमाराचा त्याचा निर्णय होणार आहे. आणि तिथला आमच्या अजून निश्चित नाही, परंतु 100% 90% खात्री देतो की मला जी माहिती मिळाली, मला त्या मीटिंगला बोलावलेलं आहे, तिथं निर्णय होणार आहे. आणि उद्या बहुतेक परवा जागी उद्याच त्यांचा अंत्यविधी होईल. स्वर्गीय धर्मगुरू रामरावजी महाराज उर्फ बाप्पू हे एका समाजाचे धर्मगुरू नव्हते, तर त्यांनी सर्व बहुजन समाजांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये 1948 पासून जेव्हा सेवालाल महाराजांची गादी हातात घेतली, त्या गादीवर बसले, त्यानंतर त्यांनी पूर्ण समाजाला मार्गदर्शन केलं. आणि म्हणूनच पाहतो आपण की विशेष करून बंजारा समाजाची जी मंडळी आहे, ती गृह खातं असो, अर्थ खातं असो, आरोग्य विभाग असो, शिक्षण विभाग असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मंडळी कार्यरत आपल्याला दिसते. आणि हे बहुजन समाजाचे मुलं मुलं शिक्षणीच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराजांचं फार मोठं योगदान आहे. चांगल्या सद्वर्तन आणखीन प्रेमानं भाईचारानं राहण्यासाठी महाराजांचं सदैव मार्गदर्शन राहिलं. मी किरण सरनाईक आमच्या सर्व गोर बंजारा समाजाच्या वतीनं, बहुजन समाजाच्या वतीनं, शिक्षण विभाग असो, आरोग्य विभाग असो, गृह खाता असो, या प्रत्येक विभागाच्या माध्यमातून स्वर्गीय रामराव बापू जे धर्मगुरू होते, पूर्ण देश आज त्यांच्या जाण्यामुळे, त्यांच्या जो काल देहांत झाला त्यामुळं पूर्ण देश हळहळलेला आहे. आणखीन महाराजांचा सदैव आशीर्वाद प्रत्येक समाजाच्या मागे राहणार आहे हा आम्हाला विश्वास आहे. आणि त्यामुळंच आपण पाहतो की या वाशिम शहरामध्ये सर्व बहुजन समाज असो, गोर बंजारा मंडळी असो, या ठिकाणी जनसागर उत्संबळून आलेला आहे. सर्वांच्या वतीनं मी मनापासून बाबांना श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्र राज्य भगवान सेना या संघटनेच्या वतीने मी राष्ट्रसंत धर्मगुरु आमच्या सर्वांचा आराध्य दैवत संत महात्मा रामराव बापू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. आज आमच्या विमुक्त जाती भटक्या जमातीवर जो एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, या दुःखाच्या डोंगरामधून आमच्या भटक्या विमुक्त समाजांना एक चांगली दिशा मिळावी, हीच आज बाबाच्या चरणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. स्वर्गीय डॉक्टर रामराव महाराज आज आपल्यातून निघून गेलेले आहे. बंजारा समाजाचा एक दिशादर्शक असलेले असे संत रामराव महाराज आपल्यातून निघून गेल्यामुळे निश्चितच बंजारा समाजाचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची फार मोठी हानी झालेली आहे. बंजारा समाज एकेकाळी जंगलामध्ये डोंगरामध्ये फिरत होता, पण या समाजाला एकत्रित करून या समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम, शिक्षणासारखं चांगलं मार्ग दाखवण्याचं काम, समाजाला संघटित करून समाजाला दिशा दाखवण्याचं काम संत रामराव महाराजांनी केलेलं आहे. निश्चितच रामराव महाराज आपल्यातून निघून गेल्यामुळे फार मोठी हानी बंजारा समाजाची नव्हे तर संपूर्ण समाजाची झालेली आहे. मी डॉक्टर विजय जाधव राजस्थान महाविद्यालयाच्या वतीनं मी बापूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो, धन्यवाद. बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत रामरावजी महाराज यांचं देहावसान झालं ही संपूर्ण देशाला शोकान घडणारी अत्यंत मोठी घटना आहे. रामरावजी बापूंनी रानावनामध्ये विखुरलेल्या बंजारी समाजाला एकत्र करून सुख आणि शांतीचा संदेश दिला. जोपर्यंत बंजारी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेणार नाही, शिकणार नाही, तोपर्यंत समाजातील दारिद्र्य आणि दैन्य दूर होणार नाही, हा मुख्य हेतू समोर ठेवून रामरावजी बापू यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी नेण्याचा प्रयत्न केला आणि बंजारी समाजातील गोर गरिबांना शिक्षण देऊन त्यांना महत्त्वपूर्ण मार्गी लावलेला आहे. म्हणून बंजारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीनं आणि विजुक्ता परिवाराच्या वतीनं मी रामरावजी बापूंना श्रद्धांजली समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. अमरावती विभागीय शिक्षक संघ आणि शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज बापू यांना हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या धर्मगुरूच्या जाण्याने या समाजाचं फार मोठं नुकसान झालं नव्हे तर सर्व समाजाचं नुकसान झालेलं आहे. ही सर्व पोकळी भरून निघणे अतिशय कठीण वाटत आहे, तरी बापूंना चिर शांती लाभो अशी सर्वांतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.